जावं का न यावं किंवा महाराजांचं दिशा कुठली ठरवावं ही बैठक आहे. कारण त्यांचे गुरुबंधू आहेत, त्यांच्या ज्या पंचायतरी लोक त्यांच्या ज्या गुरुबंधू आहेत त्यांच्या त्या बैठका चालू आहेत, किंवा इतर समाजाचे महाराज आहेत त्यांच्याही बैठका यांच्याबरोबर चालू आहेत. पण सर्वसामान्य माणसांचं मत काय, आपले भक्तगण काय म्हणतात हे ऐकून घेण्याचं महाराजांनी इच्छा व्यक्त केलं, त्यामुळे ही बैठक लावली होती. आणि या बैठकीमध्ये सगळ्या समाजाचे ज्यांचे ज्यांचे महाराज संबंध आलं, जे भक्तगण आहेत महाराजांचे, ते इथं उपस्थित होते. या बैठकीमध्ये असं विचार होतं काही लोकांचं की महाराज सगळ्यांचाच, असं मला वाटतं की सगळ्यांचाच असं विचार होतं की महाराजांनी या राजकारणात उतरावं. आणि आज परिस्थिती या देशाची बघितली असताना एक चांगला या देशाचा विकास पाहिजे, या देशात चांगले माणसं यायला पाहिजे. महाराजांनी फक्त आपले भगवे कपडे घालणं आणि महाराज आहे म्हणून फिरणं त्याच्याहीपेक्षा आज हे जय सिद्धेश्वर महाराज हे PhD झालेले आहेत. आणि यांचा ज्याने ज्यांनी BA केले, MA केले, PhD केलं, त्यांचं कुठेतरी आपल्या देशासाठी उपयोग व्हायला पाहिजे त्यांच्या ज्ञानाचा. ह्यासाठी या सगळ्यांचं अनेक लोकांचं मत आहे, आमचंही स्वतःचं मत आहे की या देशासाठी आज परिस्थिती चांगल्या लोकांना या देशाच्या कामामध्ये वाहून घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी अनेक या देशाचा विकास आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विकास आहे, अनेक चांगले माणसं आलं तर या लवकर आपले या आता ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी चांगल्या माणसांची फार गरज आहे. म्हणून महाराजांची या सगळ्या भक्तगणांची इच्छा आहे की महाराजांनी राजकारणात उतरावं. नाही कुठल्या लिंगायत समाजाने मागितलं मला माहीत नाही. माझ्या लिंगायत समन्वय समिती ही कुणाच्या तर हाताखाली जाऊन कुणाच्या तर काय ताटाकाचं मांजर होऊन काम करत असेल तर ते चुकीचं आहे. महाराजांनी काय काम करावं, महाराजांनी फक्त लोकांना उपदेश करावा असं नाही, महाराजांनी स्वतःहून लोकांबरोबर खांद्याबरोबर खांदा लावून काम करायची आज या देशाची गरज आहे. आपल्या या आपण बघतोय परवाच आपल्या ज्या सैनिकावर ज्या वीरगतीला सैनिक गेले त्यावेळी आपली परिस्थिती अशी नाही की सैनिकांच्या आपल्या सुरक्षेसाठी जवानांनी सीमेपर लढत राहावं आणि आपण इथं निस्तग उपदेश करत राहावं असं होऊ नये. आपलं देश सगळं जागवून उठलं आणि त्या सैनिकांच्या मागं राहिलं, कारण त्या काळाची गरज होती. आज महाराजांचंही गरज आहे की ज्यांनी आपण फक्त उपदेश करण्यासाठी महाराज नाही आहेत की काहीतरी करावं आपल्या समाजासाठी. केवळ लिंगाय समाज असं नाही आहे, महाराज आज जेव्हा भगवे कपडे घालतात ते कधी फक्त एका समाजाचे राहत नाहीत, सगळ्या समाजाचे महाराज होतात. जे त्यांच्या आश्रयाला जातील त्यांना मदत करणं हे महाराजांचं कर्तव्य असतं. तेव्हा जातपात हा विषय फार लांबचा असतो, त्यामुळे लिंगाय समाज कोण लिंगायत काय तुमचं कुठलं समाज असेल ते काय सांगत असेल ते चुकीचं आहे. महाराज हा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा नाही, महाराज हा सगळ्या या देशाचा एक धार्मिक भावना म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघत असतो. आणि देशाच्या उद्धारासाठी किंवा या राष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आपल्या लोकसभेच्या निवडणूक लढले तरी कुणाचंही यायचं सोलापूरकरांच्या मला वाटतं की कुठल्याही लिंगाधाराचा हरकत असणार नाही. जानकर इथं कुठं मागितलं तिकीट, जानकर माड्याला मागितलेलं आहे. नाही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं होतं तेव्हा मी बापू जिल्हा अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून महाराजांना घेऊन गेलतो आणि महाराजांच्या त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नाही आजपर्यंत निवडणुका झाल्या या सगळ्या सकारात्मक दृष्टीनं झाले म्हणूनच माननीय या देशाचे गृहराज्यमंत्री आणि गृहमंत्री व तसेच या आपले महाराष्ट्राचे घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.